लाउडस्पीकर लावण्यासंदर्भात 80% धार्मिक स्थळांना परवानग्या देण्यात आल्या असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नागरिकांना केले आहे. मालेगावसह नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपण मागच्या ईद त्याचबरोबर इतर जे सण होते त्या संदर्भाने चोख बंदोबस्त लावला होता. यासाठी आपण नाशिक ग्रामीणचे 3000 पोलीस कर्मचारी त्याचबरोबर 1100 होमगार्ड व 2 SRPFच्या कंपन्या या बंदोबस्तात वापरल्या होत्या. मालेगावमध्ये मागच्या 1-2-3 दिवसांमध्ये पोलिसांनी 149 170 आसपास नोटिसेस ज्या आहेत त्या बजावल्या होत्या. त्याचबरोबर ज्या लोकांकडून शांतता भंग होण्याची शक्यता होती त्यांच्यावर देखील पोलिसांकडून 68-69 कारवाई करण्यात आलेली आहे. सदर 15 दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या धार्मिक स्थळांकडून मंदिर मस्जिद यांच्याकडून लाऊडस्पीकरच्या परवानगीच्या संदर्भाने पण विविध पोलीस स्टेशनला अर्ज प्राप्त होते. त्या संदर्भाने पोलिसांकडून चौकशी करून त्या आधारावर परवानग्याही पुष्कळशा ठिकाणी 80% प्रकरणात देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मी आपल्या माध्यमातून लोकांना हेही आवाहन करेन की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मालेगाव शहर त्याचबरोबर नाशिक ग्रामीण हे आत्तापर्यंत आपण शांत ठेवलेलं आहे व कोणत्याही कुठल्याही समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांकडून ही शांतता जी आहे ती भंग होणार नाही याच्या संदर्भाने पोलीस हे कटिबद्ध आहेत व निश्चितपणे कोणत्याही प्रकारचं शांततेला बाधा पोहोचणार नाही या दृष्टिकोनातून पोलीस पूर्ण